नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या क्रिया शिकल्यानंतर आज आपण आणखीन एक मजेशीर क्रिया शिकणार आहोत, ती म्हणजे भागाकार। चला तर मग शिकूया भागाकार। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला भागाकाराची दोन चिन्ह दिसत आहेत। परीक्षेमध्ये जेव्हा शाब्दिक गणिते दिलेली असतात तेव्हा त्यातील भागाकाराचे गणित कसे ओळखायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। दिलेले गणित दोन वेळा नीट वाचावे। त्या गणितामध्ये भाग करणे, समान वाटणी करणे, समान भाग करणे, वाटप करणे असे शब्द आले असतील तर तेव्हा समजावे हे गणित भागाकाराचे आहे। भागाकार करण्यासाठी आपल्याला पाढे पाठ करणे अत्यंत आवश्यक आहे। पाढ्याशिवाय भागाकार करणे शक्यच नाही। इयत्ता दुसरीच्या प्रज्ञाशोध परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना भागाकार क्रिया करण्यासाठी किमान 2 ते 12 पर्यंतचे पाढे पाठ असणे अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्ही ते पाढे पाठ केले असतीलच याची मला खात्री आहे। भागाकाराचे चिन्ह समजून तुम्ही घेतलेले आहेच। चला करूया भागाकार। समजा तुम्ही तुमच्या घरी 2 भावंडे आहेत। तुमच्या मामाने घरी येताना तुमच्यासाठी 6 चॉकलेट आणली। त्यापैकी आईने तुम्हाला 2 चॉकलेट दिली आणि तुमच्या बहिणीला 4 चॉकलेट दिली। चालेल का तुम्हाला? झाली काही समान वाटणी? नाही ना। मग हीच समान वाटणी किंवा समान भाग कसे करावेत हे करता येण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागतो। चला तर मग आपण आज भागाकार शिकूया। मामाने आणलेल्या 6 चॉकलेटचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत म्हणून मी 2चा पाढा इथे लिहून घेतला आहे। आता समान भाग करण्यासाठी मी 2चा पाढा 6 येईपर्यंत बोलणार आहे। 2 एके 2, 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6। 2च्या पाढ्यात 6 ही संख्या 3ऱ्या स्थानावर येते। याप्रमाणे मी खूण करून घेतली आहे म्हणून हेच गणित मी भागाकाराच्या रूपात अशा प्रकारे लिहिले आहे। म्हणजेच प्रत्येक मुलाला 3 चॉकलेट येतील म्हणजेच दिलेल्या चॉकलेटची समान वाटणी होईल। आता पहा, आईने भागाकार करून समान वाटणी केली आणि त्यामुळे 6 चॉकलेटपैकी दोन्ही मुलांना 3-3 चॉकलेट मिळाली। भागाकाराची क्रिया समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण सोडवणार आहोत। सर्वप्रथम दिलेले उदाहरण नीट वाचा, 2दा वाचा, काय करायचे आहे याचा विचार करा। एका टोपलीत 18 गाजरे आहेत, प्रत्येक सशाला 2 गाजरे, याप्रमाणे किती सशांना गाजरे देता येतील? गाजरांची समान वाटणी करायची आहे। वाटणे म्हणजेच आपण कोणती क्रिया करणार? अगदी बरोबर, भागाकार। प्रत्येक सशाला 2 गाजरे, याप्रमाणे आपल्याला एकूण 18 गाजरांची समान भाग करायचे आहेत। ते किती भाग होतील हे आपल्याला शोधून काढायचं आहे म्हणून मी 2चा पाढा इथे लिहिलेला आहे। 2च्या पाढ्यात 18 ही संख्या कोणत्या स्थानावर येते ते आता आपण पाहूया। 2चा पाढा 18 येईपर्यंत बोला। 2 एके 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 सत 12, 2 साती 14, 2 आठी 16 आणि 2 नववा 18। 2च्या पाढ्यात 9व्या स्थानावर 18 ही संख्या येते म्हणून 18 या संख्येला 2ने भागल्यावर उत्तर 9 येते। यावरून आपण असे सांगू शकतो की 18 गाजरे प्रत्येक सशाला 2 दिल्यानंतर 9 सशांना देता येते। मित्रांनो, आपण सोडवलेल्या 2 उदाहरणांवरून भागाकार करणे म्हणजे भाग करणे, समान वाटणी करणे, समान भाग करणे किंवा वाटप करणे हे तुमच्या लक्षात आले असेलच। पाठ्यपुस्तकातील आणखीन उदाहरणे सोडवून या भागाकार क्रियेचा सराव करा।